साहेब मोर्चा। हे काय तमाशा चाललाय हा? चूल आणि मूल हे तुझं कार्यक्षेत्र आहे। चूल आणि मूल हेच आम्ही आमचं विश्व समजत आलो ना, म्हणूनच आज आमची एवढी कठीण परिस्थिती आली आहे। यांना पण उपवायला ठेवा ना, यातून पिल्लू निघालं की येईन मी बघायला। सो बेबी, पहिला मुलगाच हवाय आपल्याला। व्हाट रब्बिश यार, अरे घराण्याला वारस, मुलगा, हे सगळे जुनाट बुरसटलेले विचार आहेत। ही सोनोग्राफी वरची बंदी उठवायलाच पाहिजे। नाही म्हणजे मुलगा पाहिजे ना, मग मुलीचा गर्भ काढून टाकायचा। मुलगी बनर आहे तुम्हाला, पण पोटात मुलगी आहे हे सांगितलं कोणी? अगं समजा अंड्यामध्ये जीव नसतो। अर्भकाचे लिंग निदान न करणे आणि ते गुपित ठेवून हे प्रत्येक डॉक्टरचे आद्य कर्तव्यच आहे। डॉक्टर जेव्हा सामाजिक बांधिलकी विसरतात ना, तेव्हा असले गुन्हे घडतात इन्स्पेक्टर साहेब। अगं जे नको होत ते झालंय, नाथ होणार आहे तुला नाथ। काय प्रसाद असाच हट्टाला पेटला तर सगळंच अवघड होईल। बाळ जन्माला आलं नसलं तरी गर्भातल्या बाळाशी आईचं काय नातं जुळतं ते पुरुषांना नाही कळायचं। लग्न म्हणजे सामाजिक संस्कार असतात जगतात साहेब, म्हणून काही स्त्रियांचं स्वातंत्र्य संपत नाही, पण स्त्री शक्ती काय असते ना त्याचा फारसा अंदाज नाहीये तुम्हाला अजून। काल परवाच सोळाव सरल माझ्या इश्काचं खात उघडलं, काल परवाच सोळाव सरल माझ्या इश्काचं खात उघडलं। रघु मी आई होणार आहे। ए आपल्याला अशी लफड्याची काम आवडत नाही, फालतू झंझट नको आपल्याला। हा चल काय रे ते रक्त आणि मांस दिसते, कशाला या वयात असल्या गोष्टी करताय? या वयात काय लावलं तुम्ही? काय झालं आमच्या वयाला? तुमचं काय समज आहे? सिनियर सिटीजन म्हणजे एक्सपायरी डेट संपली आमची। या देशाचा कारोबार सांभाळणारी अर्धी अधिक आमच्या वयाची मंडळी आहेत। आता मेकअप काढायला पाहिजे, उद्यापासून दुसरा मेकअप। साल्या अबोशन सारखे धंदे करतोस आणि वर तोंड करून बोलतोस? हाय, अरे तुम्ही जे काम करताय चुकीचं आहे हे कळलंय, पण अक्कल नाही तुम्हाला? तसंच जर अशाला काय झालं ना तर मी तुला जिथं सोडणार नाही। तुझ्या नादी लागलो आणि होत्याचं नव्हतं करून बसलो। बायकोसाठी औषध मागायला आला होता तेव्हा अक्कल काय घाण पडली होती का तुमची? जगातले सगळे सासरे जर तुमच्या सारखे वागले ना तर स्त्रियांवर होणारे अत्याचार कितीतरी प्रमाणात कमी होते। आशाताई